नोकरीचं आमिष दाखवून मलेशियात नेलेला एक तरुण बेपत्ता झाला आहे तर नोकरीचं आमिष दाखवून तरुणांना गंडा घालणाऱ्यांचं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाला काही महिन्यांपूर्वी मोठ्या पगाराचा आमिष दाखवून त्याच्याकडून लाखो रुपये घेऊन बाहेर देशात नोकरीसाठी नेण्यात आलं मात्र हा तरुण आठवड्यापासून बेपत्ता आहे तर भारतीय दूतावासाकडून याचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र तो आमचा मुलगा नसल्याने डीएनए करून प्रेत ताब्यात घेण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे